भारत आणि श्रीलंकेच्या लष्करामध्ये गेल्या 14 दिवसांपासून सुरू असणाऱ्या युद्ध सरावाचा आज समारोप झाला. मित्रशक्ती नावानं दोन्ही देशांत गेल्या 5 वर्षांपासून लष्करी सराव केला जातोय. एका गावामध्ये अतिरेकी लपल्याची माहिती लष्कराला मिळाल्यानंतर लष्कराची तुकडी त्या ठिकाणी त्वरित दाखल होते. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन लष्कर त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवतं आणि त्यानंतर अतिरेक्यांशी चकमक सुरू होते. सीमेवर अतिरेकी कारवायांचा लष्कर ज्याप्रमाणे बिमोड करत अगदी तसाच धुमश्चक्रीचा थरार पुण्यातल्या औंधमधल्या लष्करी कॅम्पमध्ये अनुभवायला मिळाला. हा युद्ध सराव सुरू होता भारत आणि श्रीलंकेच्या लष्करी जवानांचा. या दोन्ही देशांच्या जवानांनी एकत्रितपणे युद्ध कौशल्यांचा सराव केला. हमारा जो ये स्कोप था इस एक्सरसाइज मित्र शक्ति का काउंटर टेररिस्ट ऑपरेशन जो कि यूएन चार्टर के अंतर्गत काम करेंगे वो स्कोप हमारा था. हमने उसके मद्देनजर रखते हुए अपने जो बैटल ड्रिल्स होते हैं और फील्ड क्राफ्ट होते हैं उसको बखूबी अंजाम दिया और दोनों को जॉइंट ऑपरेशन का कार्रवाई बनाई गई. वी आर ट्राइंग टू सी हाउ इंटरऑपरेबल वी आर. So in this exercise Mitra Shakti last 13 days we have been conducting different exercises and today we witnessed the culmination the coordinated search operation. So now we know that we have the interoperability, we have achieved it. So India and Sri Lankan militaries can operate together. या लष्करी सरावासाठी श्रीलंकेच्या रेजिमेंटचे तब्बल 120 जवान आणि अधिकारी 2 आठवडे पुण्यात डेरे दाखल होते. भारताकडून औंध मिलिटरी कॅम्पमधल्या महार रेजिमेंटच्या जवान या सराव मोहिमेत सहभागी झाले होते. जितने भी ऍक्टिव्हिटी टेररिस्ट की बरखलाप हो रही है आजकल माहौल ये चल रहा है कि वर्ल्ड में टेररिस्ट का ज्यादा माहौल खोप चल रहा है इसको काबू में करने के लिए हम ये कार्रवाई कर रहे हैं और ये बेहतरीन अच्छा तरीका है एक दुसरी कंट्री के साथ कोऑर्डिनेट करने का. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी शेजारील देशांमध्ये समन्वय आणि मैत्रीपूर्ण संबंध असणं काळाची गरज बनली आहे आणि त्यातूनच मैत्री शक्ती ही संकल्पना 5 वर्षांपूर्वी अवलंबण्यात आली आहे. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे.